अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब सानुग्रह अनुदान म्हणजेच आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली. याच वर्षी जुलै महिन्यात परभणी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस म्हणजे अतिवृष्टी झाली. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या तूर कापूस सोयाबीन मूग उडीद ज्वारी बाजरी आदी खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून ते चिंताग्रस्त बनले आहे असे खासदार जाधव यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यात पुन्हा जवळपास 3 आठवडे पावसाने दांडी मारली त्यामुळे उरली सुरली पिकेही वाया गेली. त्यातून शेतकऱ्यांचे खूप आर्थिक नुकसान झाले. परंतु कृषी आणि महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना वगळल्याने ते आर्थिक मदतीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली असून त्यांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे असे खासदार जाधव व शिष्टमंडळाने म्हटले आहे. MCN न्यूज करिता बाळू घिके परभणी. शेतकऱ्यांना राज्य सरकारनं अनुदान मंजूर केले. दुर्दैवानं सांगावं वाटतं मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये भरपूर अशी मदत शासनानं दिली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. परंतु परभणी जिल्हा हेतुपुरस्सर वगळला की काय असं आम्हाला वाटायला लागतं. कारण हिंगोलीला 158 कोटी रुपये मिळाले आणि परभणीला 1 कोटी रुपये मिळाले. नांदेडला 80 कोटी रुपये आहेत. मला नांदेडला जास्त उस्मानाबादला काही ते 80-100 कोटी आहेत. नागपूरला 38 कोटी रुपये आहेत आणि परभणीला फक्त 1 कोटी रुपये मिळाले. मग आता प्रशासनानं ह्याच्यामध्ये काही चुका केल्या तर शासनानं हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले याची जाणीव करून घेण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले की बाबा शेतकऱ्यांचं नुकसान अतिवृष्टीमुळे झाले. त्याचबरोबर ज्यावेळेस नेमकं फुलं लागायची वेळ 22 दिवस शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा करावी लागली आणि त्याच्यामध्ये पिकाची मोठी हानी झाली आहे. पिकाची वाढ होऊ शकली नाही. कोलोरा गळून पडला. कापसाची परिस्थिती सोयाबीनची परिस्थिती उडदाची पीक मुगाची पीक आणि त्याचबरोबर ऊसाची पीक ऊसाची सुद्धा वाढ झाली. आता 1 ऑक्टोबरला कारखाने सुरू होणार पण ऊसच नाही कोणाजवळ. ऊसाची वाढ झाली नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला ह्या अनुदानापासून वंचित सरकारनं ठेवलं आहे. ते अनुदान देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे. उद्या मुख्यमंत्र्याला देखील या संदर्भातलं निवेदन मी देणार आहे. त्याचबरोबर आम्ही या अनुदानामध्ये वंचित राहतच पण उद्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये मात्र कुठेही हलगर्जीपणा होता कामा नये ह्या गोष्टीने सुद्धा आमची पावलं चालू आहेत. शेतकऱ्यांना कुठेही वाऱ्यावर सोडून देऊन हे सरकार काम करू शकणार नाही. कारण शेतकऱ्याला जर वाऱ्यावर सोडलं तर आम्ही या सरकारला फळ करून सोडू हे तुम्हाला या निमित्तानं सांगतो. शेवटी शेतकरी ह्या देशाचा मुख्य कणा आहे आणि तो जगला तरच शेतकरी ह्या भारतातला लोकसंख्या जगू शकते. कारण लाख मेले तरी चालतील. लाखाचा पोटिंदा जगला पाहिजे. शेतकरी जर जगणार नसेल तर ह्या देशातल्या नागरिकाला कुठंही समाधान लाभणार नाही. म्हणून या शेतकऱ्याला अगोदर आपल्याला मदत द्यावी लागेल. म्हणून मी मुख्यमंत्री महोदयाला या ठिकाणी उद्या मी निवेदनाद्वारे नाही तर प्रत्यक्षात भेटून